नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रामध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. पेट्रोल डिझेलच्या किमतीत कपात, सर्वसामान्यांना मिळाला दिलासा. जळगावात चोरी करणाऱ्या टोळीला पकडण्यात पोलिसांना यश, इतरही गुन्हे उघड होण्याची शक्यता. कराडमध्ये आळात पडून बिबट्याचा मृत्यू, बिबट्याला बाहेर काढण्यात वनविभागाला आलं यश. आणि लातूरमध्ये शैक्षणिक बंदला भरघोस प्रतिसाद, अनेकांचा सहभाग. आता पाहूया सविस्तर वृत्त. पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये दररोज होणाऱ्या बदलामुळे ग्राहक जवळपास धास्तवलेला दिसत आहे, पण आज पुन्हा ग्राहकांना थोडका होईना दिलासा मिळाला आहे, कारण पेट्रोल डिझेलचे दर थोडे कमी झालेत. पेट्रोलच्या दरामध्ये 19 पैसे तर डिझेलच्या दरामध्ये 14 पैशांची घसरण झाली आहे. या घसरणीनंतर मुंबईत पेट्रोल 84.68 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 84.68 प्रति लिटर झालंय. तर राजधानी दिल्लीत पेट्रोल 79.18 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 73.64 प्रति लिटर झालं आहे. गुरुवारी पेट्रोलच्या किमतीत 18 पैशांनी तर डिझेलच्या दरात 16 पैशांनी घसरण नोंदवण्यात आली होती. गेल्या 16 दिवसांपासून पेट्रोल डिझेलचे दर घसरताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसात इंधनाचे दर गगनाला भिडलेले दिसले. यावर स्पष्टीकरण देताना आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलच्या किमतीत होणाऱ्या वाढीमुळे दर वाढत असल्याचं स्पष्टीकरण सरकारकडून दिलं जात होतं. यावर विरोधकांकडून जोरदार टीकाही होत होती. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. जळगावात रात्रीच्या वेळी रस्त्याने एकटे जाणाऱ्या प्रवाशांना गाठून त्यांच्याशी विनाकारण वाद घालायचा आणि त्यानंतर त्यांना मारहाण करून किंवा त्यांच्या शरीराला चावा घेऊन त्यांच्याकडील पैसे, दागिने, मोबाईल असे लंपास करून धूम स्टाईलने पळ काढायचा अशा चौघा जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केलाय. पाहूयात या संदर्भातली ही बातमी. जळगावात शहरात काही दिवसांपासून महामार्गावर प्रवाशांना त्यांच्या अंगाचा चावा घेऊन लुटमार करण्याच्या घटना घडत असल्याची माहिती जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यांनी याबाबत कारवाई करत किशोर नागो ठाकूर, प्रद्युमन उर्फ बंडी नंदू महाले, निलेश उर्फ सोनू जगतसिंग पाटील आणि फिरोज खान जब्बार खान असे अटक करण्यात आलेल्या युवकांची नावे आहेत. ग्रामीण रुग्णालय खर्डी येथे औषध निर्माण अधिकारी म्हणून काम करत असलेले आतिक अहमद शेख, शरफुद्दीन शेख हे त्यांचे भाऊ नदीम शेख यांना भेटण्यासाठी नशिराबाद येथे आले होते. ते नशिराबाद येथून रिक्षाने जळगाव येथील अग्रवाल चौफुली येथे आले असताना महामार्गालगतच 3 अनोळखींनी काळ्या रंगाची विना क्रमांकाची दुचाकी त्यांच्याजवळ थांबवली आणि दुचाकीवर मध्यभागी बसलेल्या युवकाने आतिक यांच्या डाव्या हाताला चावा घेतला, त्यांच्या खिशातील महागडा मोबाईल जबरदस्तीने चोरून धूम स्टाईल पळ काढला. त्या अनुषंगाने आतिक यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावरून या चौघा युवकांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केलं असून त्यांच्याकडून दुचाकीही जप्त केली आहे. या आरोपींकडून लुटमारीचे अन्य गुन्हेही उघडकीस येण्याची शक्यता असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. त्याच्यामध्ये आम्ही 4 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांची नावे अशी आहेत, किशोर नागो ठाकूर अशा बाबा नगरला राहतो, त्याच्यानंतर दुसरा बंटी नंदू महाले हा भैरवनगर जळगाव, आणि सोनू जगतसिंग पाटील अशा बाबानगरचाच आहे, दुसरा फिरोज खान हा गेंदालाल मिलचा आहे. त्या चौघांना आम्ही पकडलेला आहे. ह्यांची गुन्हे करण्याची पद्धत, बाहेरगावी जाणारे प्रवासी जे घाईमध्ये असतात, अशी एकटा प्रवासी पाहून त्याची गाडीत बसण्याची घाई किंवा गाडीची वाट पाहणे वगैरे, तर अशा परिस्थितीत त्या एकट्याचा फायदा घेऊन ट्रिपल सीट मोटरसायकलवर जाऊन एकानं मोटरसायकल चालू ठेवणे, दुसऱ्यानं त्या व्यक्तीचा हाताचा किंवा अंगाचा शरीराचा चावा घेणे आणि तिसऱ्यानं तो मोबाईल आणि त्याच्याजवळचे पैसे काढून घेणे, अशा प्रकारची या ठिकाणची MOB आहे. हा जो गुन्हा डिटेक्ट झालेला आहे हा जिल्हापेठ पोलीस स्टेशनचा CR नंबर 66 आहे. ह्याच्यामधले जे फिर्यादी आहेत, आतिक अहमद शेख हे नाशिकचे राहणारे आहेत, त्यांना नाशिकला जाण्यासाठी त्या अग्रवाल चौफुलीला उभे असताना त्यांनी हा गुन्हा 1 मे 2018 रोजी केलेला आहे. साधारण 10:30 च्या आसपास नाशिकला जायच्या चक्करमध्ये असताना ते एकटे पाहून त्यांनी जबरीने त्याच्याजवळचा मोबाईल
काढून घेतलेला होता. त्यांनी वापरलेली मोटरसायकल हा गुन्हा करण्यात आम्ही आणि त्या फिर्यादीचा मोबाईल आम्ही हस्तगत केलेला आहे. आरोपींना उद्यापर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेले आहे. या आरोपींकडून आणखीन अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून आदरणीय शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचे EPI जानकर आणि त्यांची टीम हा तपास करत आहेत. अशा प्रकारचे अनेक गुन्हे घडलेले आहेत, परंतु फिर्यादी बहुतांश फिर्यादी हे बाहेरगावच्या आणि जाण्याच्या घाईमध्ये असल्याने आमच्या तपासात असं निष्पन्न झालेलं आहे की बऱ्याच लोकांनी फिर्यादी दिलेली दिसत नाहीत. तर माझं या निमित्तानं आव्हान राहील की अशा प्रकारच्या फिर्यादी देण्यासाठी फिर्यादींनी पोलिसांशी संपर्क साधावा. जळगावमध्ये घडलेल्या घटना आणखीन उघडकीस येतील आणि यापुढे फिर्यादींनी अशा प्रकारच्या गँगपासून सावध राहावं. शालिनी प्लस साठी सचिन गोसावी, जळगाव. कराड तालुक्यातील बामणवाडी येथे कठडा नसलेल्या सार्वजनिक आडामध्ये पडून बिबट्या मादीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. भक्षकाच्या शोधात रात्रीच्या वेळी पाठलाग करत असताना ही मादी आडात पडल्या असल्याचा अंदाज वन विभागाने वर्तवलाय. साधारण 2 ते 2.5 वर्षे वय असलेल्या बिबट्या त्याच्या पोटात काहीच अन्न नसल्यानं भक्षकचा शोध घेत त्याचा पाठलाग करत असताना बिबट्या आडात पडून पाण्यात बुडून मृत पावला असावा अशी शक्यता वन विभागाकडून व्यक्त केली जात आहे. वन विभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थांनी बिबट्याला दौऱ्याच्या सहाय्याने बाहेर काढले. शालिनी प्लस साठी सकलेन मुलांनी कराड. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था मंडळाच्या वतीने राज्यात शैक्षणिक बंद पुकारला होता, त्यास लातूरमध्ये भरघोस प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळाला. औसा आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यामध्ये परीक्षा चालू असल्याने या तालुक्यामध्ये बंद यशस्वी झाला नाही, यामुळे जिल्ह्यात संस्था चालकांच्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. राज्यात शिक्षण संस्था चालकांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या वतीनं राज्यात शैक्षणिक बंद पुकारला होता. लातूर शहर, निलंगा, देवगी, उदगीर, अहमदपूर तालुक्यात संस्था चालकाच्या शैक्षणिक बंदला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. लातूर शहरातील केशवराज विद्यालय आणि देशी केंद्र विद्यालयात परीक्षा संपन्न झाल्या आहेत, तर औसा आणि शिरूर अनंतपाळ आणि चाकूर तालुक्यातील शाळांमध्ये 6 मई परीक्षा पार पडल्या. त्यामुळे जिल्ह्यात संस्था चालकांच्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळालाय. शासनाने संस्था चालकांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी संस्था चालक संघटनेचे विभागीय अध्यक्ष रामदास पवार यांनी केला आहे. अन्यथा भविष्यात मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा देखील दिला आहे. आज जो बंद पुकारलेला आहे शिक्षण संस्थेच्या संघटनेच्या, त्याला आमचा पाठिंबा आहे. पण परीक्षा वगैरे सगळं चालू असल्यामुळे परीक्षेच्या अभावी आम्ही जे सुट्टी देऊ शकलो नाही, पण आमचा पाठिंबा आहे. आज महाराष्ट्र राज्यात शिक्षण संस्था महामंडळाने शाळा बंदचा निर्णय घेतलेला आहे. लातूर शहर आणि लातूर विभाग संपूर्णपणे प्रचंड प्रमाणामध्ये आज या लातूर विभागामध्ये बंद पाळण्यात आलेला आहे. आपल्याला दिसून येत असेल एवढी मोठी प्रचंड शाळा आज पूर्ण संस्था चालकांनी स्वतःच्या मनाने उदंड असा प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे. मी सर्व संस्था चालकांचे खरं म्हणलं तर आभार मानतो की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बंदमध्ये सहभागी सर्वजण झाले. सर, इकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या वतीनं बंद आयोजित करण्यात आलेला आहे. त्या बंदमध्ये लातूर जिल्हा, लातूर विभाग, नांदेड, उस्मानाबाद आणि लातूर तिन्ही जिल्हे स्वयंस्फूर्तपणे सर्व संस्था चालकांनी आपल्या बंदमध्ये सहभाग नोंदवून तिन्ही जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आम्ही या आमच्या मागण्यासाठी आम्ही बंद पाळलेला आहे. त्या बंदला उत्स्फूर्तपणे आमच्या सर्व संस्था चालक संघटनांनी सहभाग नोंदवून सहकार्य केलं असल्यामुळे आम्ही सर्वजण या ठिकाणी जमून सर्व लातूर शहरामध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये आढावा घेत आहोत. सर्व ठिकाणी उदगीर, अहमदपूर, चाकूर, लातूर, रेणापूर, औसा, देवणी, शिरवानपा या सर्व तालुक्यातून आम्हाला फोन येत आहेत की आम्ही सर्व तालुक्यातल्या शाळा उत्सर्गून बंद केलेल्या आहेत. शालिनी प्लस साठी रमेश लोंढे, लातूर. बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा शालिनी प्लस. मैंने आपको देखा नहीं, लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता हूँ, बहुत महान इंसान थे, उनकी मैंने सारी किताबें पढ़ी हैं, मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनके फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ,
अरे मेरे बाप का नाम रसिकलाल है। रसिकलाल? लोकमान्य तिल? ये आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए। देखिए, आपके और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है। वेरी गुड, चलिए रिवर्स लीजिए। सड़क सुरक्षा, जीवन रक्षा। विश्रांतीनंतर बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। पाहूयात पुढील वृत्त। चंद्रपूर ताडोबा अभयारण्यामध्ये पुन्हा एकदा छोटी तारा वाघिणीचे दर्शन झालं आहे। ताडोबामध्ये माया वाघिणीनंतर प्रसिद्ध असलेल्या छोटी तारा वाघीण आपल्या बछड्यांना स्तनपान करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय। थंडीच्या दिवसात पहुडलेली तारा वाघीण आणि तिचे 3 बछडे दूध पितानाचे दुर्मिळ दृश्य पाहायला मिळालं। रात्रीच्या थंडीनंतर सकाळी पिल्लांसह पाणी पिण्यासाठी छोटी तारा वाघीण तलाव परिसरात आली होती। यावेळी सकाळच्या कोवळ्या उन्हात बछड्यांना स्तनपान करतानाचा व्हिडिओ पर्यटकांनी व्हायरल केला। शालिनी प्लस साठी राकेश दुर्गे, चंद्रपूर। देशसेवेसाठी अहोरात्र सीमेवरती लढणाऱ्या जवानांना सणासुदीच्या दिवसात घरी येता येत नाही, अशा जवानांना दिवाळीचा आनंद लुटता यावा यासाठी संगमनेर येथील जय हिंद महिला मंचच्या वतीने दिवाळीचे फराळ त्यांना पाठवण्यात आलं। आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या निवासस्थानाहून संरक्षण मंत्रालय नवी दिल्ली येथे महिलांनी घरगुती बनवलेले फराळ रवाना करण्यात आले। संपूर्ण भारतामध्ये साजरा होणारा जो दीपावलीचा सण आहे किंवा ईद आहे, नाताळ आहे, हे सण चालू असताना आपले सर्व सैनिक हे सीमेवर आपलं रक्षण करत असतात आणि आपण सर्वजण निवांत त्यांच्या जीवावर आपण सर्व सण साजरा करत असतो। आणि म्हणून जेव्हा संगम अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील देवगाव या गावामध्ये देवगावच्या सर्व ग्रामस्थांनी माजी सैनिकांचा जो सत्कार घेतला त्यामध्ये श्री रावसाहेब कोटकर, त्याचप्रमाणे मेजर प्रकाश कोटकर यांचाही सन्मान आणि सर्व सैनिकांचा त्या भागातला सत्कार होता। त्यावेळेस मेजर प्रकाश कोटकर याने खूप भावनिक भाषण केलं। सैन्यामध्ये दाखल झाल्यानंतर त्याच्या आयुष्यातील ही पहिली दीपावली घरी साजरी होणार होती आणि त्याने आवाहन केलं की सीमेवरच्या जे आपले सैनिक आहे त्यांना दीपावलीसुद्धा समजत नाही, त्यांना दीपावलीचं फराळ नसतं। आणि त्या भाषणानंतर मी आपल्या सर्व महिलांच्या वतीने त्या ठिकाणी त्यांना शब्द दिला की आम्ही सर्व महिला हे फराळ त्या ठिकाणी पाठवू आणि त्यातनं ही संकल्पना आली आणि आज आम्ही सीमेवरच्या सर्व सैनिकांना हे फराळ पाठवण्याची व्यवस्था केलेली आहे। या प्रसंगी तालुक्यातील निवृत्त सैनिक आणि सीमेवर असलेल्या जवानांच्या पत्नी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। सैनिकाची पत्नी धनश्री तांबे यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। खूप छान उपक्रम इथे काकींद्वारे आयोजित केलेला आहे, कारण मी या परिस्थितीत समजू शकते, कारण आमची ही लग्नानंतरची 5 वर्षानंतरची पहिली दिवाळी घरी आहे, त्याच्यामुळे मी समजू शकते की कशा परिस्थितीत सगळ्या सैनिक पत्नी तिथे राहतात आणि सैनिकांना खूप सपोर्ट करतात आणि माझे जे आणि जे हस्बंड आहेत माझे मेजर करण तांबे ते आज सकाळीच दिवाळीच्या आधीच सुट्टी नसल्यामुळे दिवाळीच्या आधीच आज सकाळीच ते लेह लडाख इथे रवाना झालेले आहेत आणि त्यांची 10 वर्षापासून दिवाळी घरी झालेली नाही आहे। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, संगमनेर। मध्य प्रदेशात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली पहिली यादी जाहीर केली आहे। या यादीमध्ये 177 उमेदवारांच्या नावांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे। मध्य प्रदेशातील भाजपच्या पहिल्या यादीनुसार मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे आपल्या जुन्याच बोधनी विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवतील, तर यशोधरा राजे सिंधिया यांना शिवपुरी येथून उमेदवारी देण्यात आली आहे, तर मनोहर उंटवाल आगार येथून, नागेंद्र सिंह नागोर येथून निवडणूक लढवतील। भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सचिव JP नड्डा यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात असं म्हटलं आहे की पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वपूर्ण बैठक पार पडली, ज्यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अरुण जेटली, सुषमा स्वराज तसेच इतरही समिती सदस्यांची उपस्थिती होती। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली। घटना आहे वरोरा महालगावातील। मध्यरात्री शेतात रात्री पाणी धरायला गेलेल्या शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झालाय। वसंत जांभुळे असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे। या घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होते आहे। वरोरा तालुक्यातील ही महाल गावातील रात्रीची घटना आहे। शेतकऱ्यांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे।
महावितरणाच्या चुकीच्या धोरणांमुळे वसंता जांभुळे यांना आपले प्राण गमवावे लागले असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. मृतक जांभुळे यांच्या कुटुंबाला 15 लाखाची आर्थिक मदत देण्यात यावी आणि वरोरा येथील मुख्य अभियंता लाठी यांच्यावर 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी गावकरी करत आहेत. शालिनी प्लस साठी राकेश दुर्गे, चंद्रपूर. मुंबई पुणे एक्सप्रेसवे वरून मुंबईकडे कांदा घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला. ही माहिती नागरिकांना कळताच नागरिकांनी कांदे गोळा करण्यासाठी मोठी गर्दी केली. या घटनेमध्ये ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेत ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे. कांद्याच्या ट्रकचा अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी कांदे गोळा करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. चालकाला वाचवण्याचे सोडून शेकडो नागरिकांनी मोठ्या प्रमाणात कांदे घरी नेले आहेत. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये या सरकारला आपल्याला खाली खेचावे लागणार आहे. केंद्रातील मोदी आणि राज्यातील भाजपचे सरकार संविधान बदलू पाहत आहे, ते आम्ही कदापि सहन करणार नाही, असे प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी केले. काँग्रेसने राज्यात काढलेल्या जनसंघर्ष यात्रेच्या औरंगाबाद येथील 3रा टप्प्यात ते बोलत होते. काँग्रेसने राज्यात काढलेल्या जनसंघर्ष यात्रेच्या औरंगाबाद मधील 3रा टप्प्याच्या समारोपावेळी ते बोलत होते. विदेशातील काळा पैसा आणून प्रत्येक गरीबाच्या जनधन खात्यावर 15 लाख रुपये जमा करू, महिलांचा सन्मान, मराठा, मुस्लिम आणि धनगर समाजाला आरक्षण, असे अनेक आश्वासनं मोदींनी निवडणूक पूर्वी दिले पण ती पूर्ण केली नाहीयेत. या बाबतीत त्यांच्याच केंद्रातील मंत्री गडकरी आता खरे बोलले आहेत. हा तर चुनावी जुमला होता, ही कबुली खुद्द गडकरींनीच दिली असे खरगे यांनी सांगितले आहे. मल्लिकार्जुन खरगे, अशोक चव्हाण, गुलाब नबी आझाद, पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या औरंगाबाद जनसंघर्ष यात्रेचा समारोप झाला. 5 महिने हो गए, कम से कम 9 करोड़ नौकरियां देना चाहिए था. कहां थे वो? किसी को मिला? वो भी झूठ. फिर किसानों को कहा, मैं किसानों के दाम दुगने करके दूंगा, कॉस्ट प्लस 50% दूंगा, स्वामीनाथन रिपोर्ट को अनुष्ठान में लाऊंगा. क्या उन्होंने किया? फिर दलितों को यह कहा कि मैं सबके भलाई के लिए ज्यादा से ज्यादा बजट दूंगा. उनके जनसंख्या के आधार पर बजट देने का भी उन्होंने वायदा किया था, वो भी उन्होंने नहीं किया. शालिनी प्लस साठी अशोक वाघ, औरंगाबाद. चंद्रपूर मधील घुगुस येथे एक विचित्र अपघात झाला. एका ट्रक चालकाने पुढे उभ्या असलेल्या कारला जोराची धडक दिली आणि या ट्रक मधील लोखंडी खांब कारच्या आतमध्ये घुसला. पण म्हणतात ना, देवतारी त्याला कोण मारे, याचाच प्रत्यय सरोदे कुटुंबियांना आलाय. सुदैवाने या अपघातामध्ये ते बचावलेत. पाहूयात ही बातमी. चंद्रपूर जिल्ह्यातील धुग्गुस येथील राजीव रतन चौकात झालेल्या अपघातात सरोदे कुटुंब थोडक्यात बचावले. राजीव रतन चौकात रेल्वे गेट बंद होते. वाहनांची रीग लागली असताना रेल्वे गेट उघडले. राजधानी ट्रान्सपोर्ट कंपनीच्या ट्रकमध्ये मागे लोखंडी लांब खांब होते. रेल्वे गेट उघडले असता समोर जाण्यासाठी चढाओढ झाली. यातच ट्रक चालकाने समोरच्या कारला ठोस मारली. घाबरलेल्या ट्रक चालकाने लगेच ट्रक मागे घेतला. ट्रकच्या मागे टाटा इंडिका ही गाडी उभी होती. या गाडीमध्ये धुग्गुसच्या कीर्ती कॉन्व्हेंटचे संचालक निशांत सरोदे, सुनंदा साठे आणि संध्या सरोदे बसून होते. ट्रक मागे घेताच थेट लोखंडी खांब इंडिकाचे काचा फोडून आत गेले. परंतु आतील सरोदे कुटुंब हे सीटच्या बाजूला झोपल्याने सुदैवाने थोडक्यात बचावले. नागरिकांनी गर्दी करताच ट्रक चालकाने तेथून पळ काढला. धुग्गुस पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी त्यांनी दाखल होऊन ट्रक ताब्यात घेतला. राज्य महामार्ग क्रमांक 7 हा धुग्गुस येथून जातो. लांब पल्ल्याचे ट्रक याच मार्गाने ये जा करतात. परंतु राजीव रतन चौकात रेल्वे गेट क्रमांक 39G असल्याने तो दर अर्ध्या तासानंतर बंद होतो. दररोज या ठिकाणी 1 ते 2 वाहनांचे किरकोळ अपघात होतच असतात. या ठिकाणी वाहतूक पोलीस हजर नसतात. आज अपघात होताच या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर 2 बॅरिकेड्स लावले आहेत. शालिनी प्लस साठी
राकेश दुर्गे, चंद्रपूर। बीडच्या आंबेजोगाई येथे 1 नोव्हेंबरला काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली। यानंतर या यात्रेचे मोठ्या सभेमध्ये रूपांतर झालं। यावेळी वक्त्यांनी भाजपच्या कामावरती चहूबाजूंनी टीका करून येणाऱ्या काळामध्ये जनतेने काँग्रेसच्या बाजूने भक्कम उभे राहावे असे आवाहन केलं। ज्या भाजपने आपण चौकीदार म्हणून निवडून द्या असे जनतेला आवाहन केले, निवडून आल्यानंतर मात्र देशाच्या तिजोरीची प्रचंड लूट केली, अन्यायकारक कायदे काढले, डिझेल पेट्रोलचे दर वाढवले, राफेल विमान खरेदीत घोटाळा केला, बँक लुटणाऱ्या नीरव मोदी, विजय माल्या, मेहता, चोक्सी यांना देशाबाहेर पळून जाण्यास मदत केली, रातोरात सीबीआयचे संचालक बदलले, प्रसार माध्यमांवर बंधने आणली, देशावर सामाजिक गुलामगिरी लादली, अशा भ्रष्ट चौकीदारापासून देशास धोका निर्माण झाला आहे, कारण भाजपचा चौकीदारच आज चोर निघाला आहे। देशाचे संविधानाचे रक्षण करण्यासाठी भारत धर्मनिरपेक्षता सौहार्द टिकवण्यासाठी 2019ला काँग्रेसला मत देऊन भाजपला नेस्तनाबूत करा असे आवाहन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी केले आहे। ना इस देश के चीफ जस्टिस को बुलाया, खुद मोदी ने एक तरफा डिसीजन लिया और उसको लीव पे जाने के लिए उन्होंने कहा। रजेवर का रजेवर पे रजा देऊन टाका, पाठवा त्यांना रजेवर, माझा ना माझं ऐकतच नाही म्हणजे या खुर्चीवर कशाला बसायचंय, काढून टाका त्याला। तो रात में नहीं खा, रात ऐसा कभी कभी नहीं हुआ देश में। कैसे कैसे प्राइम मिनिस्टर थे, कभी उन्होंने इस तरीके से अपना बुद्धि का प्रदर्शन नहीं किया, इन्होंने किया। और फिर ऊपर से झगड़ा भी लगा है, जो आस्थान बोल के राकेश आस्थान बोल के स्पेशल डायरेक्टर थे, वो उनके बड़े चाहते थे, उनके ऊपर जब कंप्लेंट आया तो ये डायरेक्टर उसका इंक्वायरी करना चाहते थे, तो फिर उसने ये कंप्लेंट दिया डायरेक्टर के ऊपर, तो बोले कि उनके ऊपर भी आए। तो ऐसा करके सीबीआई संस्था को सत्यानाश करने में अगर किसी का हाथ है तो मोदी जी का। यावेळी बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री खासदार अशोकरावजी चव्हाण यांनी यावेळी सांगितले की शासनाच्या विरोधात महाराष्ट्राच्या हितासाठी आणि जनतेला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रात जनसंघर्ष यात्रा सुरू केली आहे। या यात्रेला महाराष्ट्रात मोठा प्रतिसाद मिळत आहे। ऐन दुष्काळात सरकार खोटे GR काढून व आश्वासने देऊन जनतेचे दिशाभूल करीत आहे। मोबाईलच्या लाईटखाली मंत्री दुष्काळाची पाहणी करत आहेत, कारण महाराष्ट्रच अंधकारात बुडाला आहे। त्यामुळे असे भ्रष्ट नाकर्ते सरकार सत्तेवरून खाली खेचण्यासाठी काँग्रेसला ताकद द्या असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकरावजी चव्हाण यांनी केले आहे। आणि घोषणा 4.5 वर्षापूर्वी झाल्या होत्या, हम अच्छे दिन लाएंगे लोकांसमोर देशाचे विद्यमान प्रधानमंत्र्यांनी घोषणा केल्या, पण आज 4 वर्षानंतर गडकरींना लोकांनी विचारलं, गडकरी साहेब अच्छे दिनचा तुम्ही वादा केला होता आणि मग काय झालं त्याचं। गडकरी म्हणाली गोष्ट खरी आहे, आम्ही वादा तर केला होता, आमचं सरकार येईल असं आम्हाला वाटलंच नव्हतं आणि म्हणून वादे भरमसाट आम्ही करून टाकले। आता सरकार आले, पंचायत झाली, करायचं काय? लोकांनी विचार का आता नेमकं तुम्ही काय करता, तर म्हणजे मी हसतो आणि लिहून जातो, लोकांकडे हसतो आणि लिहून जातो, म्हणजे आता लोकांकडे हसायचं काम, टिंगल करायचं काम। आणि म्हणतात अच्छे दिन कमी नाही होते, महाराष्ट्र हा अतृप्त आत्म्यांचा राज्य आहे, आपला भारत देश अतृप्त आत्म्यांचा देश आहे, अशा प्रकारचं भाषण देशातील भाजपचा एक जिम्मेदार मंत्री म्हणतो, विचार करू शकता। तुम्ही जर अतृप्त असाल तर 2019 मध्ये दाखवून द्या गडकरीला अतृप्त म्हणजे काय, त्याची किंमत काय मोजावी लागणार आहे, ते बोलण्याचं धाडस आपण सर्वांनी दाखवलं पाहिजे। ही टिंगल चालली आहे मराठवाड्याची, ही टिंगल चालली आहे महाराष्ट्राची, ही टिंगल चालली आहे महाराष्ट्रात अविकसित भागाची दुष्काळाची परिस्थिती पण झाली असता। त्या काय मंदिर वही बनाएंगे, मंदिर आलं की समजायचं निवडणूक आली, मंदिर आलं की समजायचं निवडणूक आली,
मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे, चुनाव के बाद फिर बोलेंगे मंदिर वही बनाएंगे। जनसंघर्ष यात्रा गुरुवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी अंबाजोगाईत आली। या यात्रेचे जाहीर सभेत नंतर रूपांतर झाले। सभेसाठी महाराष्ट्र राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सिराज देशमुख, नारायण मुंडे, बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते। प्रश्नाचा विषय अनेक वर्षापासून सध्या आपण प्रयत्नशील आहोत, तिथे मराठी भाषिक मोठ्या प्रमाणावर आहे। सरकार कोणाचंही असो, जनतेच्या भावना समजून घेण्याची गरज आहे आणि मरमितीत जाऊन आलेलो आहे। बेळगाव, खानापूर त्या सगळ्या परिसरामध्ये मी गेलो होतो आणि मराठी भाषिकांना तिथे सरकार भाजपचंही होय, आज काँग्रेसचाही मी नाकारत नाही, परंतु मराठी भाषिकांच्या भावना समजण्याची गरज आहे। लाठीमार करणं हे उचित नाही आहे, ठीक आहे, आपल्या मराठी माणसाच्या भावना भूमिका ज्या आहेत त्या लक्षात घेऊन त्यांचं म्हणणं सरकारने ऐकून घेतलं पाहिजे। आंदोलनं आहेत ना, आंदोलनांना अशा पद्धतीने क्रश करणं उचित नाही असं वाटतं। शालिनी प्लस साठी नंदराम पांचाळ, बीड। बार्शी शहर आणि तालुक्यातील दुष्काळ परिस्थितीच्या संदर्भामध्ये आढावा बैठक नुकतीच पार पडली। शिवसेना पक्षाचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील दुष्काळ परिस्थिती संदर्भामध्ये तालुका आढावा बैठकीचे आयोजन पंचायत समितीच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये घेण्यात आले। यावेळी अनेकांचा सहभाग दिसून आला। बार्शी शहरात लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले शिवसेना पक्षाचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बार्शी तालुक्यातील दुष्काळ परिस्थिती संदर्भात तालुका आढावा बैठकीचे आयोजन आज पंचायत समितीच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात करण्यात आले होते। यावेळी खासदार रवींद्र गायकवाड यांनी उपस्थित तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी यांना काही सूचना दिल्या। प्रत्येक अधिकारी यांनी आपापल्या स्तरावर जनतेला व्यवस्थित काळजीपूर्वक हाताळावे, जनतेला कुठल्याही प्रकारे वेठीस धरू नये, जनावरांचा चारा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक त्या गावातील विहिरी आणि बोरवेल्स अधिग्रहण करणे आणि त्या शेतकऱ्यांना वेळेवर बिल द्यावे, सार्वजनिक तलावात पाणी उपलब्ध असलेल्या ठिकठिकाणी पाणी साठा जनावरांना पिण्यासाठी उपलब्ध करून देणे याची काळजी घ्यावी आणि पशुधन वाचवावे, तलावाजवळील लाईटचे डीपी बंद करावे, तसेच ग्रामीण भागातील पाणी पुरवठा यांना स्वतंत्र लाईट कनेक्शन द्यावे, म्हणजे पिण्याच्या पाण्याचा त्रास होणार नाही। आरोग्य बाबतीत जनतेला त्रास होऊ नये यासाठी बीडीओ यांनी जातीने लक्ष द्यावे, प्रत्येक गावातील जनतेच्या हाताला शासकीय योजनेतून काम देण्यासाठी प्रयत्न करावा, हे विषय दुष्काळी आढावा बैठकीत घेण्यात आले। या दुष्काळी आढावा बैठकीला जिल्हाधिकारी, तहसीलदार, बीडीओ, तालुका कृषी अधिकारी, विद्युत मंडळ अधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी, पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, इतर शासकीय अधिकारी, पदाधिकारी आणि शहरातील व तालुक्यातील अनेक नागरिक उपस्थित होते। नोव्हेंबर मध्ये चालू झालेल्या सगळ्या राज्यामध्ये परिस्थितीची पाहणी करणे, नेमकं कुठलं गाव, कुठले तालुके, कुठले जिल्हे दुष्काळामध्ये येत आहेत आणि उद्या भविष्य काळामध्ये काय परिस्थिती निर्माण होणार आहे, त्यावर आपल्याला काय मात करावं लागणार आहे, या दृष्टिकोनातून प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये या पद्धतीचा आढावा आज राज्याचं सरकार घेत आहे। आजपर्यंत आलेली दुष्काळ आणि या वर्षाचा असणारा दुष्काळ यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक असणार आहे। आधीचे दुष्काळ यायचे मार्च एप्रिलला यायचे, जूनला पाऊस पडला की पुन्हा लेवलला यायचं, महिना दोन महिन्याच्या कालखंडात आपल्याला कसं तरी इकडून तिकडून सरकार आणि वैयक्तिक शेतकरी आपण भागवू शकत होतो, परंतु यावर्षी नोव्हेंबर डिसेंबर पासून ते पुढच्या वर्षीच्या या दिवसापर्यंत जर पाऊस झाला तर पाऊस होईल असं आपण ग्रहित धरलं तरी पुढच्या जून जुलै ऑगस्ट पर्यंत आढावा किंवा तोपर्यंतची तयारी प्रत्येक विभागानं आज करणं गरजेचं आहे। तेव्हा दुष्काळाचा येणारा हा कालखंड खूप मोठा आहे आणि त्यामुळे निर्माण होणारे प्रश्न प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्या सर्वांच्या समोर निर्माण होणार आहेत, तेव्हा सर्व विभाग प्रमुखांना माझी विनंती आहे कुठेतरी कागदी आकडेमोड करत बसण्यापेक्षा प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे आणि या वस्तुस्थितीला धरून
पुढच्या पावसाळ्यानंतर येणाऱ्या पिकापर्यंत चाऱ्यापर्यंत आपण कसं निभवून येणार आहोत या दृष्टिकोनातून किंवा मानवतेच्या दृष्टिकोनातून आता या दुष्काळाकडे दुर्दैवी सगळ्यांनी म्हणून बघण्याची आवश्यकता आहे. तर या प्रसंगाला तुम्हाला आम्हाला सामोरं जाता येणार आहे. काही ठिकाणी असं होतं लोक येता गेलेले अजून वेळता येणार आहे अजून जास्त चिडून आपल्या अंगावर येणार आहे. त्याही परिस्थितीत अधिकारी लोकांनी जर त्यांना व्यवस्थित जर चांगल्या पद्धतीने जर समजून सांगितलं तर हे लोकांची ऐकायची मानसिकता असते. नुसतं हातोमातो करून काय तर बोलून तर माझ्याकडनं जा त्याच्याकडं त्याच्याकडेच जा परंतु मी सांगतो त्यांना तुम्ही जा त्यांच्याकडे या पद्धतीनं जर सांगितलं तर अर्धे प्रश्न आपले कमी होता होऊ शकणार आहेत आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. शालिनी प्लस साठी समाधान चव्हाण बार्शी. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्स वर. पेट्रोल डिझेलच्या किमतीत कपात सर्वसामान्यांना मिळाला दिलासा. जळगावात चोरी करणाऱ्या टोळीला पकडण्यात पोलिसांना यश इतरही गुन्हे उघड होण्याची शक्यता. कराडमध्ये आळात पडून बिबट्याचा मृत्यू बिबट्याला बाहेर काढण्यात वन विभागाला आलं यश. आणि लातूरमध्ये शैक्षणिक बंदला भरघोस प्रतिसाद अनेकांचा सहभाग. तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.